उडालेले केस असतील, टक्कल पडलेले असेल तर यावर देखील भरभरून केस उकून देणारा घरगुती रामबाण उपाय। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी केसांमध्ये जर टक्कल पडलेले असेल तर यापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे। जर आपल्या केसांमध्ये टक्कल पडले असेल तर हा रामबाण उपाय केल्याने उडालेले केस तर पुन्हा येणारच आहे, परंतु टक्कल जरी पडलेले असेल तर यावर देखील नक्कीच केस उगवतील आणि ते देखील काळेभोर, सुंदर आणि चमकदार। तर अशा सुंदर केसांकरता व उडालेले केस पुन्हा येऊन टक्कलवर देखील भरभरून केस उगवणारा असा रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी दाणे। मेथी दाणे हे आपल्या केसांकरता किती रामबाण आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे। तर असे हे मेथी दाणे ज्यामध्ये भरपूर असे पोषक तत्व आहेत, जसे प्रोटीन, फायबर, आयन, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, आणि यामुळेच केस देखील सुंदर आणि लांबसडक होतात व उडालेले केस देखील पुन्हा येतात। तर हे फक्त 2 चमचे मेथी दाणे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजून घ्या। हे बघा, याप्रमाणे मेथी दाणे सकाळपर्यंत छान फुलून तयार होऊन जातात। तर या मेथी दाण्यांचे पाणी एका पात्रात काढून घ्यायचे आहे आणि येथे मी लसूण घेतले आहे। लसूण घेताना गावठी लसूणचा वापर करा, म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो। 15 ते 20 लसूण पाकळ्या यामध्ये टाका आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्या। याप्रमाणे हे वाटण वाटून घ्यायचे आहे आणि येथे मी मोहरीचे म्हणजे सरसोचे तेल घेतले आहे। एका लोखंडाच्या पात्रामध्ये अर्धी वाटी भरून हे तेल टाका आणि मोहरीच्या तेलाऐवजी आपण तिळाच्या तेलाचा देखील येथे वापर करू शकतो। आणि ही जी पेस्ट आहे ही देखील यामध्ये टाकून द्यायची आहे आणि मंद आचेवर हे छान गरम करून घ्या। मंद आचेवरच का करायचे, तर यामधील जी पोषक तत्व असतात ही या तेलामध्ये छान उतरली जातात। आणि येथे आपण लसूणचा देखील वापर केलेला आहे। लसूणमध्ये देखील व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम, मॅग्नीज, कॅल्शियम अशी बरीच पोषक तत्वं आढळतात। तसेच लसूण हा अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीव्हायरल या बऱ्याच पोषक तत्वांनी युक्त असल्यामुळे हा आपल्या शरीराकरता तसेच केसांकरता देखील तितकाच उपयुक्त ठरतो। यामुळे नवे केस उगवण्यास देखील खूप फायदा होतो। याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले आहे व याप्रमाणे तयार झालेले तेल गाळून घ्यायचे आहे। ज्यावेळेस आपल्याला लावायचे आहे त्यावेळेस 2 चमचे भरून तेल एका पात्रात घ्या किंवा तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही हे कमी जास्त देखील घेऊ शकतात। व येथे मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतली आहे। ही कॅप्सूल आपल्याला मेडिकलमध्ये सहजतेने मिळून जाते, तर फक्त 1 कॅप्सूल एका वेळेस घ्यायची आहे। आणि हे जे जेल आहे, हे जे आपण तेल लावणार आहोत त्या तेलामध्ये 1 कॅप्सूलचे जेल एका वेळेस टाकायचे आहे। हे तेल छान मिक्स करून ज्या ठिकाणी आपल्याला टक्कल पडलेले असेल त्या ठिकाणची स्किन एका नॅपकिनने कोमट पाण्याने छान दाबून पुसून घ्यायची आहे। व यानंतर हे जे तेल आहे हे तेल यावर लावून अलगद हाताने मसाज करायचे आहे। आणि हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे व सकाळी फक्त नॉर्मल कोमट पाण्याने ही स्किन स्वच्छ धुवून घ्या असे आपल्याला दररोज न चुकता करायचे आहे। व फक्त 2 ते 3 दिवसात तुम्ही जो शॅम्पू किंवा कुठले प्रोडक्ट वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवू शकतात, परंतु दररोज कुठलेही प्रोडक्ट कंटिन्यू वापरू नका, तर फक्त नॉर्मल कोमट पाण्याने हे धुवा। याप्रमाणे जर तुम्ही कंटिन्यू मसाज करत गेलात तर 1 महिन्यात तुम्हाला नक्कीच यापासून रिझल्ट मिळेल। नक्कीच ज्या ठिकाणी तुम्हाला केस नाहीत त्या ठिकाणी भरभरून केस उगवण्यास सुरुवात होणार आहे। टक्कल पडलेले असो किंवा नसो तरी देखील संपूर्ण केसांना देखील आपण या तेलाचा वापर करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।